हा महापौर शब्द मराठीला आणि भारताला देणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि अशा प्रकारे मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम हे निश्चितपणे त्यांनी केलंय. आपल्या पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचं साधन म्हणून आपली भाषा देणार नाही, मातृभाषा देणार नाही, तर भाषा टिकेल कशी? महाराष्ट्राने त्याच्यामध्ये आता आघाडी घेतली आहे आणि आम्ही लवकरच इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सर्व प्रकारचं शिक्षण हे मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि येत्या काळामध्ये मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत. हे खऱ्या अर्थानं वैश्विक या करता आहे की जगाच्या प्रत्येक कॉन्टिनेंटमधनं, प्रत्येक खंडातनं प्रतिनिधी या संमेलनामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी, काही लोकांना सवय असते ते तुमच्या संमेलनातही उणंधुणं काढतील, पण काळजी करू नका, जे तुळशीचं रोपटं तुम्ही दिलंय ना तसंच रोपटं हे संमेलन आहे आणि उद्याच्या काळामध्ये वटवृक्षासारखं एखाद्या स्टेडियममध्ये हे संमेलन झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. खरं म्हणजे आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदराचं रूप म्हणजे आपली मराठी भाषा आहे आणि अनेक वेळा लोक असं म्हणतात की भाषा ही सातत्याने बदलत असते, 25 मैलावर ती बदलते. 25 मैलावर बदलणारी भाषा नसते, ती बोली असते आणि प्रत्येक बोलीचा एक आपला गोडवा असतो. वराडात गेलं की वराडी होते, पण ती मराठी देखील ऐकण्याची एक वेगळी मजा आहे. त्याचवेळी आपण खानदेशात गेलो तर तिथल्या मराठीचा गोडवा हा आपल्याला अजून वेगळा, थोडा ऐरणीशी साधर्म साधणारा अशा प्रकारचा गोडवा आपल्याला पाहायला मिळतो. तर मराठवाड्यातली मराठी देखील एका वेगळ्याच प्रकारची मराठी आपल्याला ऐकायला मिळते. कोल्हापुरात गेल्यानंतर तीच मराठी आपल्याला अजून वेगळ्या प्रकारची ऐकायला मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही मराठीचा हा गोडवा आहे, प्रत्येक प्रदेशातला हा गोडवा किंवा प्रत्येक विभागातला गोडवा हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा गोडवा आहे. अरण्याची भाषा, डोंगराची भाषा, वाऱ्याची भाषा, सागराची भाषा, अशी प्रत्येक भाषा कलाकलाने ज्या प्रकारे बदलत जाते त्याचप्रकारे आपली मराठी देखील बदलत जाते. आणि म्हणूनच महाराष्ट्र देशाला प्रणाम करताना दगडांच्या देशा, नाजूक कोमल फुलांच्या देशा, करवंदीच्या काटेरी बकुळ फुल आणि प्राजक्ताच्या दळदारी देशा अशा अनेक तऱ्हेनं आपण या ठिकाणी या भूमीला संबोधलंय आणि त्याचसोबत आपण खरं म्हणजे या भूमीचा उल्लेख करताना आणि या भाषेचा उल्लेख करताना आपलं मन आणि आपलं ऊर याकरता भरून येतं, कारण या भूमीने भारत मातेला एक अभिमान दिला, एक स्वाभिमान दिलाय आणि परकीय आक्रांत्यांच्या जाळातनं देशामध्ये पहिल्यांदा स्वराज्य स्थापन करण्याचं काम या मराठी भूमीने या ठिकाणी केलेलं आहे, याचा एक फार मोठा अभिमान आपल्याला आहे. खरं म्हणजे 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देवे असं एक वैश्विक गान, पसायदानाच्या रूपातनं एक वैश्विक दान या ठिकाणी मागितलं. आज आपण पाहतो आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना G20 अध्यक्षपद मिळालं, भारताला ते अध्यक्षपद मिळालं आणि त्या अध्यक्षपदाची थीम देखील तीच आहे. आपण वैश्विक अशा प्रकारची एक फॅमिली आहोत आणि आपल्या सगळ्यांचं एक भविष्य आहे अशा प्रकारचं जे आज G20 सांगते आहे हे 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलं होतं. ही आपल्या मराठीची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की भविष्याकडे पाहण्याची जी काही नजर आहे ती नजर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर लीळा चरित्रासारखं मराठीतलं एक वाङ्मय, जे का आद्य वाङ्मय मानलं जातं, हे ज्या काळामध्ये लिहिलं गेलं त्या काळामध्ये कदाचित भारतामध्ये इतर कुठल्याही प्रदेशातली कुठली भाषा एवढी प्रगल्भ नव्हती जेवढ्या प्रगल्भतेनं त्या ठिकाणी लीळा चरित्र लिहिलं गेलं, किंवा गाथा सप्तशती असेल किंवा मुकुंदराजांपासनं तर
इतर महानुभावांचं जे इतर साहित्य या साहित्यापर्यंत असेल, एक प्रकारे महाराष्ट्राने ज्या प्रकारे एक वेगळ्या प्रकारची अशा प्रकारची अनुभूती भाषेच्या माध्यमातून दिली आहे, आणि मराठी ही किती जुनी आहे आणि ती किती त्याचा स्वाभिमान आहे. खरं म्हणजे आपण बघा, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा सुंदरी अशी कविता लिहिली, आणि त्यात कवितेत ते काय म्हणतात, जैसी दीपा माझी दिवटी का तिथी माझी पूर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम. जैसी सरितांमध्ये गोदावरी का पर्वतांमध्ये रत्नागिरी, तैसी भाषांमध्ये साजरी मराठी पै. हरळांमध्ये रत्नकिळा का पुष्पांमध्ये कमळ, तशी भाषांमध्ये सोज्वळ शोभिवंत दिसे. दुर्गवरी शोभेचरी का मुक्ता फळे शोभती हारी, तैसे शोभे भाषा माझारी मराठी पै. तीर्थांमध्ये काशी व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत. परिमळांमध्ये कस्तुरी का अंबरांमध्ये शमारडी, तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये. म्हणजे मराठीचं हे सौंदर्य इतक्या वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लिहून ठेवलं. आणि आपण जर बघितलं तर पर्यावरणाच्या संवर्धनासह समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार करत समाजाला प्रबोधनाकडे नेण्याचं काम हे तुकाराम माऊलींनी त्या ठिकाणी केलं. तर त्याचवेळी तीच परंपरा चालवत अगदी अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून एक समतायुक्त समाज कसा तयार करायचा, आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून कशा प्रकारे आम्ही ग्रामस्वराज्य तयार करू शकतो हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला. अशा प्रकारचे अत्यंत विचारानं समृद्ध असलेले, श्रीमंत असलेले अनेक संत महंत आणि विशेषतः वारकरी संप्रदायातील आमचे सर्व संत यांनी केवळ मराठीला समृद्ध केलं नाही, तर संपूर्ण विश्वाला आवडेल अशा प्रकारचा विचार, संपूर्ण विश्वाला दिशा देईल अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी दिलेला आपण बघितला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मराठी ही केवळ भाषा नाही आहे, हा एक ही एक अभिव्यक्ती आहे, हा एक विचार आहे, जो विचार विश्व कल्याणाचा देखील आहे आणि विश्वाला दिशा देणारा देखील आहे. खरं तर आज आपण बघतो की मराठीमध्ये अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिल्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी वैश्विक देखील झाल्या. पण ज्या प्रकारे जगातल्या विविध भाषातलं साहित्य मराठीमध्ये अनुवादित झालं, त्या प्रमाणात मराठीतलं साहित्य हे जगाच्या विविध भाषांमध्ये अनुवादित होऊ शकलं नाही. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा एक लोकशाहीर ज्याला शिकायलाच मिळालं नाही, पण त्या लोकशाहीराने अशा प्रकारचं साहित्य लिहिलं की काल परवा आमचे अध्यक्ष आणि मी रशियामध्ये गेलो होतो, आणि रशियातल्या स्टेट लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी लागला, आणि त्यांच्या साहित्यावर त्या ठिकाणी एक पूर्ण संमेलन हे आपल्याला पाहायला मिळालं. मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे आमचं साहित्य हे जर विविध वैश्विक भाषांमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित होऊ शकलं किंवा अनुवादित होऊ शकलं, तर निश्चित अतिशय ताकदीचं साहित्य हे आमच्या संपूर्ण मराठी वाङ्मयामध्ये, मराठी साहित्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतं. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, गोपालकृष्ण गोखले असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, या प्रत्येकाने म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर यांचं योगदान होतंच, समाज परिवर्तनामध्ये योगदान होतं, पण मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये देखील यांचं मोठं योगदान होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारो शब्द मराठीला दिले. महापौर हा शब्द आज संपूर्ण भारतामध्ये वापरला जातो. हा महापौर शब्द मराठीला आणि भारताला देणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते, आणि अशा प्रकारे मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम हे निश्चितपणे त्यांनी केलंय. आज खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी विचार केला तर
आपली भाषा ही अनेक वेळा लोक विचारतात की मराठी टिकेल का, त्यावेळेस आपण प्रतिप्रश्न विचारला पाहिजे की आपण मराठी टिकवणार आहोत का, आपण मराठी करता काहीतरी करणार आहोत का। खरं म्हणजे भाषा ही इतके वर्ष जी चालत आली त्याचं एकमेव कारण असं आहे की आपण पुढच्या पिढीकडे अभिव्यक्तीचं साधन म्हणून भाषा दिली। आपणच जर आपल्या पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचं साधन म्हणून आपली भाषा देणार नाही, मातृभाषा देणार नाही, तर भाषा टिकेल कशी? भाषेत किती सुंदर वाङ्मय तयार झालं तरी देखील ते साहित्य असेल, ते वाङ्मय असेल, त्या कथा असतील, ती लोकगीतं असतील, हे पुढच्या पिढीकडे गेलीच नाही तर ती टिकतील कशी? आणि म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की आमच्या मराठी भाषा विभागाच्या माध्यमातनं तर सातत्याने हा प्रयत्न चालतोच, पण याला एका लोक चळवळीचं रूपांतर देखील, याला लोक चळवळीमध्ये देखील रूपांतरित करावं लागेल। आणि खरं तर आत्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी केसरकर साहेबांनी केला, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की मातृभाषेची जी काही ताकद आहे, ती जी शक्ती आहे, त्याचा जो गोडवा आहे, हे ओळखण्याचं काम या देशामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। आणि मोदीजींच्या लक्षात आलं की भारतीय भाषा या जर आपल्याला जगवायच्या असतील तर त्यांना ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित करावं लागेल। जोपर्यंत आमचं उच्च शिक्षण, आमचं तंत्र शिक्षण आणि आमचं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचं शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विक भाषा होऊ शकणार नाही। आणि म्हणून जी नवीन शैक्षणिक धोरण किंवा ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटलं, याच्यामध्ये त्यांनी सर्व राज्यांना हे सांगितलं की आपापल्या राज्याच्या भाषेमध्ये सर्व उच्च आणि तंत्र शिक्षणाचं त्या ठिकाणी सिलेबस तयार करा आणि त्यातनं शिक्षण देणं सुरू करा। आणि मला अतिशय आनंद वाटतोय की महाराष्ट्राने त्याच्यामध्ये आता आघाडी घेतली आहे आणि आम्ही लवकरच इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सर्व प्रकारचं शिक्षण हे मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। आणि येत्या काळामध्ये मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत। मला आठवतं की एका प्रोग्रॅमच्या अंतर्गत मला जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये एका कोर्सवर नॉमिनेट करण्यात आलं आणि त्यावेळी इंटरनेट थोडं नवीन होतं आणि आम्ही इंटरनेटचा वापर करायचो। त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबत जो चिनी विद्यार्थी होता तो चिनी भाषेमध्ये इंटरनेट वापरत होता, जो जर्मन होता तो डॉयच भाषेमध्ये करत होता, जो फ्रेंच होता तो फ्रेंच भाषेत करत होता आणि आम्हीच फक्त इंग्रजीमध्ये इंटरनेटचा वापर हा त्या ठिकाणी करत होतो। खरं म्हणजे आज आपण बघा की जर्मनीने सर्व शिक्षण जर्मन भाषेमध्ये केलं, पण जगातले बेस्ट इंजिनियर्स हे जर्मन आहेत, कुठेही त्यांना दुसऱ्या भाषेची आवश्यकता पडली नाही। याचा अर्थ इंग्रजींचा तिरस्कार आहे का, तर नाही, इंग्रजीचाही पुरस्कार आहे, कारण आज ती एक वैश्विक भाषा आहे, त्यामुळे त्या भाषेचाही सन्मान आहे। पण त्याचवेळी तेवढीच वैश्विक भाषा होण्याची शक्ती आमच्या मराठीमध्ये देखील आहे आणि म्हणून त्या मराठीला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करावं लागेल। आज आपण पाहू शकतो विशेषतः मराठी नाटकं जी आहेत, नाट्य संस्कृती जी आहे, मराठी थिएटर जी आहे, याच्या एवढी प्रगल्भता ही जगातल्या कुठल्या नाट्य संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि मग अशा प्रकारची ही जी काही आपली थिएटरची मूवमेंट आहे, आपली जी नाट्यकला आहे, या ज्या नाट्य संस्कृतीने अनेक जाणीवा विकसित केलेल्या आहेत, अशा प्रकारची संस्कृती वैश्विक का होऊ नये, त्याला एक वैश्विक अशा प्रकारचा मंच का मिळू नये, हाही प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल। आणि म्हणून आशय असलेल्या अशा प्रकारच्या सगळ्या विषयांची हाताळणी अतिशय संवेदनशीलतेनं करणारा मराठी सिनेमा असेल, मराठी नाटक असेल, मराठी भावगीतं असतील, या सगळ्यांना आपल्याला केवळ पुढच्या पिढीपर्यंतच नाही तर विश्वापर्यंत पोहोचवावा लागेल आणि तो प्रयत्न देखील निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू हा विश्वास मी व्यक्त करतो। यासोबत अनेक उद्योजक देखील या ठिकाणी आले आहेत, त्यांनाही मी सांगू इच्छितो की जगामध्ये आज IT मध्ये मराठी माणसाचा बोलबाला आहे, पण आता जी उद्योगाची नवीन संस्कृती आहे ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो, या स्टार्टअपवरही
मराठी माणसांनी हळूहळू आपलं कर्तृत्व गाजवणं सुरू केलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मराठी माणूस उद्योगाच्या स्टार्टअपच्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे अग्रसर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्याकरता एक अतिशय चांगली इकोसिस्टीम उद्योगाची तयार करण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो। मला विश्वास आहे की महाराष्ट्र उद्योगामध्ये क्रमांक एक वर होता, क्रमांक एक वर पुन्हा आम्ही त्याला आणतो आहोत आणि भविष्यात देखील तो क्रमांक एक वरच राहील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या संमेलनाकरता दीपक केसरकरजी आपले मराठी भाषा विभागाचे अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आलेल्या सर्व लोकांचं मनापासून स्वागत करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।